नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत करत आहे। आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण गणेश विसर्जन केल्यानंतर नारळ, सुपारी व इतर वस्तूंचे काय करायचे तेच मी तुम्हाला सांगणार आहे। आपण सर्वांनी आपल्या घरात मनोभावे गणपतीची स्थापना केली आहे। आपण श्रद्धाभावनेने व मनोभावनेने गणपती बाप्पांचे 10 दिवस पूजन करतो व दुसऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 9व्या दिवशी किंवा 10व्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतो। आपण गणपतीचे विसर्जन करताना गणपतीचे बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करतो व बाप्पांना ज्या कापडावर बसविले होते ते कापड, तांदूळ, नारळ, सुपारी, कलश, दक्षिणा या सर्व वस्तू तशाच राहतात। मग आपल्याला या सर्व वस्तूंचे नेमके काय करावे हे सुचत नाही, म्हणून या सर्व वस्तूंचे विसर्जन नेमके कसे करावे किंवा या वस्तूंचा कसा वापर करावा हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आपण गणपतीला ज्या वस्त्रावर स्थापन करतो ते वस्त्र नवीनच घेतलेले असते, म्हणून त्या वस्त्राचा वापर आपण देवघरात करू शकता। देवघरातील देवांना स्थानापन्न करण्यासाठी देवघरात हे कापड आपण अंथरू शकतो, किंवा देवघरात हे कापड जर तुमची अंथरण्याची इच्छा नसेल तर तुम्ही देवघर पुसण्यासाठी किंवा देवपूजेच्या वेळी हात पुसणे, दिवा कलश पुसणे यासाठीही या कापडाचा वापर तुम्ही करू शकता। ज्यावेळी आपण गणपती बाप्पांचे विसर्जन करायला मूर्तीवर, समुद्रावर किंवा तलावावर त्यावेळी जातो, त्यावेळी आपण बाप्पांचे विसर्जन करतो त्या ठिकाणची थोडीशी माती आपण घरी आणावी आणि आपण गणपती बाप्पांना ज्या ठिकाणी बसविले होते त्या ठिकाणी माती ठेवून गणपती बाप्पांची आरती करावी। कारण आपण गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले असले तरी सूक्ष्म रूपाने गणपती बाप्पा तेथेच असतात। ती समय किंवा दिवा जर चालू असेल तर तेही चालूच ठेवावे जोपर्यंत ते संपत नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी ती माती एका कुंडीमध्ये टाकून त्याला पाणी अर्पण करावे, म्हणजे बाप्पांचा वास आपल्या घरामध्ये कायम राहील। त्यानंतर जे तांदूळ आपण वापरले होते गणपतींना बसवण्यासाठी त्याची खीर किंवा त्याचा इतर गोड पदार्थ करून खावे। कलशाखाली किंवा नवग्रहांखाली जे आपण तांदूळ ठेवले आहेत ते आपल्या तांदळात टाकून द्यावे, त्यामुळे आपल्या अन्नाला बरकत येते। जर तुमची तशी इच्छा नसेल तर तुम्ही ते पक्ष्याला किंवा गाईलाही खाऊ घालू शकता। सर्व सुपाऱ्या व हळदीचा तुकडा एका कुंडीत किंवा एखाद्या ठिकाणी खड्डा करून जमिनीत बुजवावे, म्हणजे त्याचे झाड येईल आणि सुपारीचे झाड हे फारच सुंदर असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे। कलशातील दक्षिणा घरातील कन्येला द्यावी। जर आपल्या घरात कुवारी कन्या नसेल तर इतर कन्येला दिले तरी चालेल। कलशातील पाणी घेऊन संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडावे। बाथरूम आणि टॉयलेट वगळता संपूर्ण खोल्यांमध्ये ते शिंपडावे आणि उरलेले ते कुंड्यांमध्ये टाकावे, पण तुळशीला अर्पण करू नये। श्रोतेहो लक्षात ठेवा, आपण दुसरीकडे कुठेही वापरू शकता पण तुळशीला वर्ज्य आहे। नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांनी ग्रहण करावा। तसे जर खोबरे खाल्ले जात नसेल तर तुम्ही खोबऱ्याची बर्फी, मिठाई, खीर, लाडू असा काहीतरी त्याचा गोड पदार्थ करून त्यात त्या खोबऱ्याचा वापर करावा, परंतु चटणी, भाजी अशा तिखट पदार्थांमध्ये ते खोबरे वापरू नये। पूजेची फुले, पत्री, पाने इत्यादी नदीवर व्यवस्थित अर्पण करावे। अशा प्रकारे गणपती बाप्पांच्या सर्व वस्तूंचा व्यवस्थित वापर करावा। श्रोते हो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। आणि जर आपण अजूनही मराठी भक्ती परिवाराचे सदस्य झाले नसताल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपण मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा, जेणेकरून आपल्याला या चॅनलवरील सर्व व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळतील। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।